विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी जनबंधू. आज आपण प्रॉडक्ट डेव्हलपमेंट याचा दुसरा भाग जो आहे तो अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं काही बाबींचा प्रकर्षानं उल्लेख करावा असा वाटतो. तो असा, बऱ्याचशा लोकांना रेफरन्सेस कसे लिहायचेत याची जाणीव नसते, टेबल कसे द्यायचेत ते समजत नाहीत. एवढंच नव्हे तर टेबलला नंबर कसा द्यायचा, त्याचं टायटल काय लिहायचं, या सगळ्या गोष्टींचा आपण आज साकल्याने विचार करणार आहोत. नंबर वन, एव्हरी टेबल मस्ट हॅव अ नंबर. एव्हरी टेबल मस्ट हॅव अ नंबर, बट इट इज नॉट अ सिंगल डिजिट नंबर, इट इज मिनिमम टू डिजिट नंबर. इट इज मिनिमम टू डिजिट नंबर. द फर्स्ट नंबर इंडिकेट्स द नंबर ऑफ द चैप्टर एंड द सेकंड डिजिट इंडिकेट्स एक्चुअल टेबल नंबर. फॉर एग्जाम्पल, टेबल नंबर 3.9, इट मीन्स 3 इज द चैप्टर नंबर एंड 9 इज द टेबल नंबर. इवन इफ देर आर 100 टेबल्स, इवन इफ देर आर 100 टेबल्स, the table numbers will change but the chapter number remain same. The chapter number will remain same. Next paragraph. Similarly, for figure numbers also, you have to use the same pattern. You have to use the same pattern. In some disciplines, footnotes are used. Footnotes. For this purpose, numbers are given in small brackets, parenthesis nine. Numbers are given in small brackets. मी तुम्हाला parenthesis आणि bracket मधला फरक समजावून सांगितला आहे. Okay. Numbers are given in small brackets. And then its reference is given. At the bottom of the page. However, these are old techniques. According to modern techniques, write the surname of the author. If there are three authors, write their surnames. For example, Smith, Smith, comma, Robert, R-O-B-E-R-T, comma, and Sandler, S-A-N-D-L-E-R,
आता इथे कॉमा द्यायचा नाही, पॅरेंथेसिस उघडायचं, इन पॅरेंथेसिस राईट डाऊन इयर ऑफ पब्लिकेशन, से फॉर एक्झाम्पल 2015, ओके, सेड ऑर प्रपोज्ड आफ्टर पॅरेंथेसिस इज कम्प्लीट, से सेड, प्रपोज्ड, एसर्टेड, रोट, डब्ल्यू आर ओ टी, रोट दॅट. आता हे समजून घ्या, हे चारही शब्द जे मी सांगितले ते सगळे काय आहेत, पास्ट टेन्स आहेत. ओके, राईट लिहायचं नाही, पास्ट टेन्समध्येच, कारण त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे. ओके, सो ऑल दीज वर्ड्स आयदर यू यूज रोट, सेड, ओके, चारपैकी काही कुठलंही वापरू शकता तुम्ही, ऑर प्रपोज्ड, अँड देन वॉट ही हॅज सेड ऑर वॉट दे हॅव सेड यू हॅव टू राईट डाऊन. एग्रीड? फर्दर राईट डाऊन, सपोज देर आर मोर दॅन थ्री ऑथर्स, सपोज देर आर मोर दॅन थ्री ऑथर्स, म्हणजे तीनपेक्षा जास्त लेखक असतील तर, देन राईट ओनली, देन राईट ओनली सरनेम ऑफ फर्स्ट ऑथर, राईट ओनली सरनेम ऑफ फर्स्ट ऑथर. फॉलोड बाय ई टी, स्मॉल ई स्मॉल टी, देन ए एल, स्मॉल ए स्मॉल एल, अँड नाव गिव फुल स्टॉप, ई टी ए एल एट ऑल, देन फुल स्टॉप. ओके, देन ओपन पॅरेंथेसिस, राईट द इयर ऑफ पब्लिकेशन, ओपन पॅरेंथेसिस, राईट द इयर ऑफ पब्लिकेशन, से फॉर एक्झाम्पल 2015, अँड अदर थिंग्स कुड बी रिटन. नेक्स्ट, सपोज देर इज अ लेडी ऑथर, सपोज देर इज अ लेडी ऑथर, देन राईट फर्स्ट द सरनेम, राईट फर्स्ट द सरनेम, फॉर एक्झाम्पल अँडरसन, ए एन डी ई आर एस ओ एन, फॉर एक्झाम्पल अँडरसन, कॉमा, नॅन्सी, एन एन सी वाय, नॅन्सी, दिस इज द नेम ऑफ द लेडी ऑथर, म्हणजे जर लेखिका असेल ती तर तिचं नाव द्यायचं, पुरुष असेल तर फक्त इनिशियल द्यायचे, इथं कंटेंटमध्ये इनिशियल द्यायची गरज नसते, ते शेवटी देतात, पण इथे सुद्धा लेडी ऑथर जर असेल तर आडनावानंतर तिचं नाव यायला पाहिजे, जसं अँडरसन कॉमा नॅन्सी, कंसात लिहायचं 2015, बाकीचं जसं असेल तसं. ओके, मेनी अ टाइम्स यू हॅव टू राईट डाऊन, मेनी अ टाइम्स यू हॅव टू राईट डाऊन द कोटेशन्स, द कोटेशन्स, फॉर रायटिंग डाऊन द कोटेशन्स, फॉर रायटिंग डाऊन द कोटेशन्स देर आर स्पेसिफिक रूल्स, देर आर स्पेसिफिक रूल्स. इफ द कोटेशन इज लेस दॅन 40 वर्ड्स, इफ द कोटेशन इज लेस दॅन 40 वर्ड्स, देन राईट इट ॲज फॉलोज, खालील प्रमाणे ते लिहायचं. लिहा, हॅरिस, एच ए डबल आर आर एस, हे नाव आहे ऑथरचं, एच ए डबल आर आय एस, कंसात लिहा 1995,
1995 ओके फाउंड दॅट आता इन्व्हर्टेड कॉमा ओपन करा फाउंड दॅट देन ओपन इन्व्हर्टेड कॉमा द लोनलीनेस इफेक्ट आता पहा इन्व्हर्टेड कॉमामध्ये लोनलीनेस इफेक्ट सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिला आहे ऑल राईट तुम्ही इन्व्हर्टेड कॉमाज डबल ओपन केले आहेत आणि लोनलीनेस इफेक्ट जो आहे तो सिंगलमध्ये दिलेला आहे मग जे काही स्टेटमेंट लिहायचं आहे ते स्टेटमेंट लिहा ते संपल्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करा आणि पुन्हा कंसात लिहा P125 किंवा 130 म्हणजे पेज नंबर द्यायचं तिथे ओके हे केव्हा 40 शब्दांपेक्षा कमी कोटेशन असेल तर ओके हे अशा रीतीने लिहिता येतं दुसरी पद्धती त्याची लिहायची लिहून घ्या ही फाउंड दॅट इन्व्हर्टेड कॉमाज द लोनलीनेस इफेक्ट वॉज द लोनलीनेस इफेक्ट वॉज ते वाक्य पूर्ण करायचं इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायच्या आणि कंसात लिहायचं हॅरिस 1995 हॅरिस 1995 ओके नाउ इफ द कोटेशन इज लॉन्गर देन हाऊ टू राईट इट येस्टरडे आय हॅड ऑलरेडी एक्सप्लेन्ड यू ऑल राईट आय हॅड ऑलरेडी एक्सप्लेन्ड यू सो आय शॅल नॉट वेस्ट टाईम ऑन दॅट अनदर थिंग बिब्लिओग्राफी अँड रेफरन्सेस येस्टरडे आय मेड क्लिअर अबाउट द बिब्लिओग्राफी अँड रेफरन्स हाऊ टू राईट रेफरन्सेस वन मस्ट अंडरस्टँड ओके नंबर वन इफ इट इज अ रिसर्च पेपर जर ते शोधनिबंध असेल तर इफ इट इज अ रिसर्च पेपर फर्स्ट राईट द सरनेम ऑफ द ऑथर फर्स्ट सरनेम ऑफ द ऑथर देन इनिशियल्स जसं अँडरसन आर के इनिशियल्स देन गिव कॉमा इफ देर इज अनदर ऑथर राईट हिज सरनेम से फॉर एक्झाम्पल स्मिथ SMITH स्मिथ DB देन इयर ऑफ पब्लिकेशन देन इयर ऑफ पब्लिकेशन फॉलोड बाय be written in italics then write volume number okay journal cha naav italics madhe asava then write volume number comma issue number comma ekach page jar asel ta p छोटा पी आणि जास्त पेजेस असतील तर PP आणि पेज नंबर्स ओके नेक्स्ट सपोज इट इज एन
एडिटेड बुक, बरीचशी पुस्तकं अशी असतात जी एडिटरनी एडिट केलेली असतात, अनेक लोकांचे शोधनिबंध तिथे असतात, त्याचा रेफरन्स कसा लिहायचा, ठीक आहे. आता समजा असं समजूया आपण की कुणी देव नावाची व्यक्ती आहे आणि त्यांचा शोधनिबंध त्या पुस्तकामध्ये समाविष्ट केला आहे, तर लिहा डी ई ओ देव आर के. ते एडिटेड पुस्तक असं समजूया 2002 साली पब्लिश झालं आहे, तर कंसात लिहा 2002. ठीक आहे. त्यानंतर त्या आर्टिकलचं नाव लिहा. फॉर एक्झाम्पल, हाऊ अनसायंटिफिक आर रिलिजियस ॲक्टिव्हिटीज, हाऊ अनसायंटिफिक आर रिलिजियस ॲक्टिव्हिटीज. टायटल झाल्यानंतर कॅपिटल आय लिहायचा इन, आणि इथे एडिटरची नावं लिहित असताना इनिशियल अगोदर लिहायचे आणि आडनाव नंतर लिहायचं. उदाहरणार्थ टी आर बेबी बी ए बी वाय अँड पी आर राधास्वामी, कंसात लिहायचं ई डी एस, म्हणजे एडिटर्स. मग त्या पुस्तकाचं नाव लिहायचं. ह्या पुस्तकाचं नाव जे आहे ते इटॅलिक्समध्ये लिहायचं, म्हणजे तिरप्या अक्षरात. ते पुस्तक जिथनं पब्लिश झालं त्या गावाचं नाव लिहायचं आणि नंतर पब्लिशरचं नाव लिहायचं. ओके. नेक्स्ट, कधी कधी तुम्हाला असं दिसेल की एखादं पुस्तक असं असतं की ज्याच्या ऑथरचं नाव तिथे नसतं, एडिटरचंही नाव तिथे नसतं. उदाहरणार्थ वेबस्टर्स डिक्शनरी, ऑथरचं नाव नसतं तिथं. ॲग्रीड? ते कसं लिहायचं लिहून घ्या. बुक हॅविंग नो ऑथर ऑर एडिटर, बुक हॅविंग नो ऑथर ऑर एडिटर, म्हणजे अशा प्रकारचं पुस्तक जिथे लेखकाचं नावही नाही आहे आणि एडिटरचं नावही नाही आहे. मेरियम वेबस्टर्स कॉलेजिएट डिक्शनरी, एम ई आर आर आय ए एम, मेरियम वेबस्टर डब्ल्यू ई बी एस टी ई आर एप्स कॉलेजिएट डिक्शनरी, कंसात लिहायचं 11th एडिशन 1995. नंतर प्लेस ऑफ पब्लिकेशन, समजा स्प्रिंगफील्ड आहे, प्लेस ऑफ पब्लिकेशन, आणि त्यानंतर पब्लिशरचं नाव. ओके. आता अनेकदा आपल्याला असं दिसतं की एखाद्या पुस्तकामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे पण त्याचा रेफरन्सच नाही त्या पुस्तकामध्ये. आपण शोधतो, शेवटी त्या पुस्तकामध्ये रेफरन्सच आढळत नाही. उदाहरणार्थ आता माझ्याजवळ एक रिसर्च पेपर आला, त्या ठिकाणी बऱ्याचशा ऑथरची नावं आहेत, रेफरन्सच नाही आहे. पण त्या पेपरचा रेफरन्स मला जर द्यायचा आहे तर मग मी काय करायचं लिहून घ्या. छोटा सी आणि छोटा एफ, स्मॉल सी अँड स्मॉल एफ, याचा अर्थ होतो कोटेड फ्रॉम. छोटा सी आणि छोटा एफ. ओके. देन गिव द नेम ऑफ द ऑथर, नेम ऑफ द ऑथर, कंसात लिहायचं इयर ऑफ पब्लिकेशन. आणि लिहायचं सायटेड अर्लियर, सी आय टी ई डी, सायटेड अर्लियर, कारण यांचा रेफरन्स कुठंतरी अगोदर आलेला असतो. जर समजा नाही आला तर मग
ऑथरचं नाव, इयर ऑफ पब्लिकेशन अँड रिसर्च पेपर किंवा पुस्तकाचं नाव जसं आपण देतो त्याप्रकारे द्यायचं. ओके, सपोज यू हॅव टू कोट इन्फॉर्मेशन फ्रॉम सम गुड न्यूजपेपर. एक लक्षात घ्या, वर्तमानपत्रातली माहिती आपल्याला थोडीफार देता येते आपल्या रिसर्च पेपरमध्ये किंवा पी एच डी थेसिसमध्ये, परंतु ती वर्तमानपत्र नॅशनल लेव्हलची तरी असायला पाहिजेत. ऑल राईट, लोकल न्यूजपेपरमधल्या माहिती द्यायची नाही, स्टेट लेव्हलच्या न्यूजपेपरची माहिती द्यायची नाही. उदाहरणार्थ टाइम्स ऑफ इंडिया चालेल, ओके, हिंदुस्थान टाइम्स चालेल, परंतु तुम्ही जर म्हणाल की महाराष्ट्र टाइम्समध्ये देतो, नाही चालणार, कारण ते स्टेटशी रिलेटेड आहे. त्यामुळे नॅशनल लेवलची वर्तमानपत्रं जी आहेत त्या वर्तमानपत्राचं कोटिंग जे आहे ते चालतं. ते कसं लिहायचं, लिहून घ्या. डेली न्यूजपेपर आर्टिकल, त्या ठिकाणी समजा आठवलेचं, पी डी आठवलेचं काहीतरी आहे, तर लिहायचं आठवले पी डी. म्हणजे यापुढं आता तुम्ही लोकांनी रेफरन्सेसच्या चुका करू नये. फार इव्हन त्या साध्या साध्या चुका काढून थेसिस रिजेक्ट केले जातात, पाठवतात परत की कम ऑन गो अँड मॉडिफाय दिस. आफ्टर रेफरन्सेस यू हॅव टू राईट डाऊन अपेंडिक्स, अपेंडायसेस ऑर अपेंडिक्सेस, यात काय काय समावेश होऊ शकतं थोडीफार कल्पना तुम्हाला दिली, पुढचं लिहून घ्या. कॉपीज ऑफ टेस्ट ऑर स्केल्स ऑर इंटरव्ह्यू शेड्यूल यू मस्ट अटॅच देअर. नंबर टू, सम ऑफ द कॅल्क्युलेशन्स ऑर फॉर्म्युली दॅट आर नॉट अवेलेबल, सम ऑफ द कॅल्क्युलेशन्स ऑर फॉर्म्युली दॅट आर नॉट अवेलेबल इन द बुक्स. फॉर्म्युली, फॉर्म्युलाचं अनेक वचन, फॉर्म्युली दॅट आर नॉट अवेलेबल इन द बुक. देन लेबॉरेटरी सेटिंग, फोटोग्राफ्स अँड सम कॅल्क्युलेशन्स इफ यू वॉन्ट टू गिव्ह, अँड सम कॅल्क्युलेशन्स. व्हाईल गिविंग देम गिव्ह देम नंबर्स, व्हाईल गिविंग देम गिव्ह देम नंबर्स, फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स वन, अपेंडिक्स टू, अपेंडिक्स थ्री एटसेट्रा. This is the completion of your PhD thesis or the project report. It appears to be very simple. In fact, may I tell you, writing down PhD, it's not a very big job, provided you have developed insight in it. I have already told you that in first two chapters, पहिली दोन प्रकरणं जी आहेत, इंट्रोडक्शन आणि रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, ही प्रकरणं प्रत्येकजण, जगातला प्रत्येकजण चोरूनच लिहित असतो. इंट्रोडक्शन फक्त एवढंच की आपण कुठनं चोरली आहेत ते तिथं मेन्शन करायचं असतं, दुसरं काहीच नाही. कारण काय,
की सगळ्या गोष्टी आपण मनानं लिहू शकत नाही. नंबर टू, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हे सुद्धा आपल्याला बॉरो करावंच लागतं. नेटवरनं करा किंवा तुम्ही सायकोलॉजिकल ॲब्स्ट्रॅक्टमधनं करा किंवा आणखी दुसऱ्या विषयाच्या ॲब्स्ट्रॅक्टमधनं करा किंवा डिझर्टेशन ॲब्स्ट्रॅक्टमधनं करा. ओनली यू हॅव टू इव्हॅल्युएट देम. ऑल राईट. सो ॲक्च्युअली युअर पी एच डी थेसिस बिगिन्स विथ चॅप्टर नंबर थर्ड. चॅप्टर नंबर वन अँड टू दे आर ऑल चलता आहे. दिस इज द ॲटिट्यूड. ओके. युअर चॅप्टर नंबर थ्री शुड बी द ब्ल्यू प्रिंट ऑफ युअर होल थेसिस. त्यामुळे तुम्हाला कम्प्लीट आयडिया यायला पाहिजे. आणि चॅप्टर नंबर फोरमधनं आम्हाला समजून येतं की वेदर यू हॅव अंडरस्टूड व्हॉट यू हॅव कॅल्क्युलेटेड ऑर नॉट. बिकॉज वेन यू राईट द ॲनालिसिस देन ओनली वी अंडरस्टँड. अँड चॅप्टर नंबर फाईव्ह गिव्ज अस इन्साईट वेदर यू हॅव ॲबिलिटी टू जस्टिफाय युअर रिझल्ट्स ऑर नॉट. सो नाव यू कॅन आस्क मी क्वेश्चन्स इफ यू हॅव एनी. सर, तुम्ही असं म्हणालात की रेफरन्ससाठी नॅशनल न्यूजपेपरमधील उल्लेख घ्यावा आपण असं, पण बऱ्याच वेळा काही विषय असे असे असतात की त्यात स्टेट लेवलचे जे वर्तमानपत्र असतात त्यामधली माहिती अधिक विश्वसनीय, खात्रीशीर आणि डीपली असते, तर मग हा क्रायटेरिया चेंज नाही करता येणार. अडचण अशी आहे, नॅशनल लेवलची न्यूजपेपर जे आहेत ते नॅशनल लेवलला उपलब्ध असतात. तुमचा एखादा एक्झामिनर जो आहे, तुम्ही नाशिकला पी एच डी थेसिस लिहिला आणि तो एक्झामिनर जाय लखनऊचा, त्याला हा स्टेट लेवलचा न्यूजपेपर कसा रेफर करेल तो? आणि त्यामुळं शक्यतो जी माहिती तुम्ही देता ती नॅशनल लेवलच्या न्यूजपेपरची असावी, कारण ही माहिती जी आहे ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकत नाही. ती चुकीची पण असू शकते ना नॅशनल लेवलची. एक लक्षात घ्या, हे सगळे इफ अँड बट हे जे प्रकार जे आहेत ते थेसिसमध्ये चालतात. काय आहे, अनेकदा तुम्हाला असं दिसून येईल की अनेक रिसर्च पेपर जे आहेत तिथली माहिती अगदी बरोबरच असते अशातला भाग नाही, ती चुकीची असू शकते. उदाहरणार्थ इराण. थेसिसमध्ये असायला पाहिजे. एनी अदर क्वेश्चन सर? ॲट द टाइम ऑफ रायटिंग अ रेफरन्सेस वी नीड टू फॉलो द सिक्वेन्सेस ऑफ गेटिंग द रेफरन्सेस. नो, आय विल टेल यू वन थिंग. व्हाइल रायटिंग द रेफरन्सेस राईट देम अल्फाबेटिकली. ओके. म्हणजे ए पासनं सुरू होणारे जे आहेत ते अगोदर येतील, बी पासनं सुरू होणारे नंतर येतील, सी पासनं सुरू होणारे नंतर येतील. इयर ऑफ पब्लिक घ्यायचं नाही. पण सर आता आपण असं ज्यावेळेस एखादा तो ज्या पेपरमधनं रिसर्च पेपरमधनं तो रेफरन्स घेतलाय तर त्या स्टेटमेंट झाल्यानंतर आपण ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याचं नंबरिंग लिहितो सर, तर त्या नंबर प्रमाणेच ते मेन्शन करावं लागतं का? हां, ते फुटनोट जेव्हा देतात तेव्हा. हां सॉरी, फुटनोट जेव्हा देतात तेव्हा त्या नंबर प्रमाणेच तुम्हाला द्यावं लागतं. बर, म्हणजे समजा सातव्या पानावर तुम्ही फुटनोट दिली, त्या फुटनोटचा नंबर राहील वन. एग्रीड. ती तो फुटनोट तुम्ही खाली दिली. नवव्या पानावर दुसरी फुटनोट दिली, त्या फुटनोटचा नंबर राहील दोन. एग्रीड. तर तो नवव्या पानावर खाली नंबर दोन लिहाल. ओके. आणि नंतर ती फुटनोट राहील, त्याच ऑर्डरमध्ये ती द्यावी लागते. पण समजा तुम्ही चार ऑथर एकाच ठिकाणी कोट केले, कुठं?
तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये किंवा रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये किंवा आणखी कुठं, तर तिथे तुम्हाला अल्फाबेटिकली देता येत नाही, तिथे इयरवाईज द्यावं लागतं. समजलं की नाही तेवढं मला सांगा. पहा मी तुम्हाला सांगतो, शेवटी जेव्हा रेफरन्सेस लिहिता तुम्ही, हे रेफरन्सेस लिहिताना तुम्ही इयर ऑफ पब्लिकेशनकडे लक्ष द्यायचंच नाही. कळलं मी काय म्हटलं ते? शेवटी जे रेफरन्सेस देतात तेव्हा इयर ऑफ पब्लिकेशनकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त अल्फाबेट बघायचे. ठीक आहे, ए वाला अगोदर, बी वाला नंतर, सी वाला नंतर. पण मॅटर चार लोकांचं मॅटर सारखंच आहे. ते तुम्ही कोट केलं कुठं? तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये किंवा रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये. तर तिथे मात्र काय करायचं? इयरवाईज द्यायचं. अगोदर जे पब्लिश झालं ते समजा 1950 अगोदर राहील, 1960 नंतर राहील, 1970 नंतर राहील. हा फरक लक्षात ठेवायचा. बिलकुल. एनी अदर क्वेश्चन? ओ येस सर, माय क्वेश्चन इज, इट इज रिक्वायर्ड की रेफरन्स बुक्स शुड बी ॲडेड इन अ थेसिस रेफरन्स, अँड विच टाईप ऑफ रेफरन्स बुक शुड बी देअर? मीन्स आय एम नॉट टेलिंग अबाउट रिसर्च पेपर रेफरन्स बुक्स. नॉर्मल रेफरन्स बुक्स असतात ती ॲड करावी का? हो, यू आर अलाउड. सो व्हॉट विल बी द अरेंजमेंट, मीन्स सिक्वेन्स ऑफ दॅट, फर्स्ट रेफरन्स बुक्स अँड देन रिसर्च? नो नो नो, नथिंग. ओनली अल्फाबेटिकली, अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ ऑथर नेम, ऑथर्स, दॅट्स ऑल. ओके, फिनिश्ड. ओके सर, थँक यू. वेदर इट इज अ जनरल बुक ऑर इट इज अ कॉमन बुक, इव्हन इफ यू आर रेफर्ड अ बुक इन रिटन इन मराठी, ऑल राईट, स्टील डोंट लुक ॲट एनिथिंग एक्सेप्ट अल्फाबेट ऑफ द सरनेम. आडनाव जी आहेत ती अल्फाबेटिकली अरेंज करायची. येस सर, व्हाईल रायटिंग द थेसिस विच फॉन्ट शुड बी कन्सिडर फॉर प्रिंटिंग अँड फॉन्ट साईज? हां, ते तर मी सांगू तुम्हाला काय करायचं. ए फोर साईजचा पेपर घ्यायचा, ठीक आहे. ए फोर साईजच्या पेपरवर डावीकडे जवळपास 3 ते 3.5 सेंटीमीटरची मार्जिन सोडायची. येईल ना सोडता? ओके. ओळीची लांबी 15 सेंटीमीटर असावी. ओळीची लांबी किती असावी? 15 सेंटीमीटर. ऑल राईट सर, वेदर शुड वी शुड इन्क्लूड द अब्रिविएशन्स विच यूजली इन द पेपर? इंटरनॅशनल लेवल अब्रिविएशन्स आर अलाउड. ओके, अँड इफ यू हॅव यूज्ड अब्रिविएशन देन इन द बिगिनिंग गिव अ लिस्ट ऑफ अब्रिविएशन्स, दॅट्स ऑल. एनी अदर क्वेश्चन? सर, many a times when we pick up a quotation or any sentence from any book or a research paper, then do we need to mention the reference at the bottom of the page itself, or is it better to write it at the end? At the bottom of the page you should not write anything. All right, give the reference at the end. Okay. Under the heading references. Okay. Finish. Thank you sir. Sir, many times that is observed that mixed authors are publishing their papers. Gender, mixed author means number like of authors, more number of authors. Gender, male, yes. Female. At okay. That time, see for example, Anderson is a man. Okay. So Anderson KP I have written. Yes. Smith is a woman. So Smith, Lily, LILY, then comma again. Smith purush hota manun teche fakta initial lihilet. Theek hai, comma dila. मग दुसरा द्वा मग दुसरी जी आहे ती बाई, तिचं आडनाव मी लिहिलं आणि नंतर तिचं नाव लिहिलं लिली. तिसरा ऑथर पुरुष आहे.
ठीक आहे, त्याचं आडनाव लिहीन, त्याचे इनिशियल लिहीन. ओके, बाई आली की तिचं नाव पाहिजेत आडनावानंतर, पुरुष आला की आडनावानंतर त्याचे इनिशियल लिहायचे, त्याचं नाव नाही लिहायचं. क्वेश्चन सॅटिस्फॅक्टरीली. थँक्यू फॉर लिसनिंग मी पेशंटली.